3 1 9 3 4 4 9 हा सीट नंबर करेक्ट टाकल्यानंतर आपल्याला हा डेटा सेव्ह करायचा आहे. या ठिकाणी आपण आपली प्रोफाइल कंप्लीट केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला सेव्ह आणायचे सीट नंबर पुटअप केल्यानंतर. हा डेटा आपला सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येतो, कोर्स एनरोलमेंट हॅज डन सक्सेसफुली, नाव यू कॅन फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची. आता एकदा आपण पर्सनल इन्फॉर्मेशन भरली की पुढच्या एक्झाम फॉर्मच्या वेळेस आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरण्याची आवश्यकता नाही. फक्त युजर आय डी पासवर्ड लॉग इन केल्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम फॉर्मला जाऊ शकतो. फक्त सेकंड सेमिस्टरला आपल्याला एलिजिबिलिटी नंबर अपडेट करून घेऊन एक्झिस्टिंग मध्ये स्टुडंट, कारण एकदा तुम्ही विद्यापीठाचे विद्यार्थी झालात की तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंट असतात. आता तुम्ही फर्स्ट टाइम विद्यापीठाला अप्लाय करता, त्यामुळे आपण न्यू हा ऑप्शन चूज केला होता. या ठिकाणी क्लोज करायचंय आणि या ठिकाणी आपलं नाव पूर्ण लिहायचंय. जे स्टुडंटचं नेम आहे ते इथेच लिहायचंय, परत जसं आपण लिहिलो तसंच. त्या ठिकाणी आता आपण विद्यार्थ्याचं पूर्ण नाव भालके राखी राजेंद्र हे नाव त्या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर फादर आणि मदर, आई आणि वडिलांचं जे नाव आहे ते पूर्ण नाव लिहित बसायचं नाहीये, फक्त वडिलांचं इनिशियल नेम आणि आईचं इनिशियल नेम तेवढंच टाकायचंय. आणि आईचं नाव टाकताना जे 12th आणि 10th मार्कशीटवर आहे त्याच पद्धतीने टाकायचंय. स्पेलिंग मिस्टेक झाली, नाव चुकलं, त्याच पद्धतीने तुमच्या मार्कशीटवर नाव येतं. आणि बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटच्या जॉबच्या वेळेस तुम्हाला अडचणी येतात, त्यामुळे काळजीपूर्वक तो डेटा भरायचा आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला मराठीमध्ये त्या ठिकाणी भरायची. आता मराठीमध्ये भरत असताना तुम्ही शेजारीच गुगलला दुसरा टॅब ओपन करून गुगल टायपिंगचं कॉपी पेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर कीबोर्ड मराठीमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये नाव लिहू शकता. नेक्स्ट विंडो ओपन करून आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये नाव लिहिणार आहोत. या ठिकाणी आपण मराठीतलं नाव लिहूया. गुगलला दुसरी विंडो ओपन करून गुगल टायपिंग बोलायचे आणि ते कॉपी पेस्ट करून घ्यायचे नाव. वरती स्कोर इथं आपण जे एसपीपी गुगल सर्च केलंय किंवा त्याच्या पुढे दुसरी विंडो ओपन करू शकतो प्लसला, आणि त्या ठिकाणी आपण मराठी टायपिंग लिहू शकतो. हा, या ठिकाणी गुगलला मराठी टायपिंग लिहायचंय. त्या ठिकाणी नाव एंटर केल्यानंतर ते कॉपी पेस्ट करायचं. मराठी इनपुट सेकंड गुगल वाल या ठिकाणी क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपण जे नाव आहे ते लिहायचं इथं इंग्लिश मध्ये आवला एंटर करा नाव येईल इथं. सरनेम अगोदर भालके. हा, या ठिकाणी एंटर करायचंय. पुढे राखी राजेंद्र. पुढे लगेच आईचं नाव देखील टाईप करून घ्यायचंय. आणि या ठिकाणी भालकी राखी राजेंद्र कॉपी करून आपल्याला पलीकडचे विंडो लगेचे. या ठिकाणी आपण कॉपी करूया भालकी राखी राजेंद्र कॉपी. आणि परत आपण पहिल्या विंडोला जाऊन पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पेस्ट करणार आहोत. परत वडिलांचं जे नाव आहे त्याच ठिकाणी लगेच कॉपी करायचं इथूनच आणि लगेच इथं वडिलांचं नाव पेस्ट करायचंय. पुन्हा आपण आईचं नाव देखील गुगल टाईप करून ठेवलेलं आहे ते कॉपी करणार आहोत आणि या ठिकाणी पेस्ट करणार आहोत. आपलं मराठी मधलं नाव देखील असल्याची काळजी घ्यायची आणि ते त्या ठिकाणी पेस्ट करायचे. हा, यानंतर आपला जो जेंडर आहे मेल फिमेल ते चूज करायचे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमचं डी डी एम एम वाय वाय म्हणजे डेट मंथ आणि इयर या पद्धतीने आपण डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी मेन्शन करायची. 9th August 2001 2006 अशा पद्धतीने आपण डेट ऑफ बर्थ एंटर करायची. त्यानंतर खाली जे आहे डोमिसाईल महाराष्ट्रीयन असेल तर महाराष्ट्रीयन करायचे,
जर महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर नॉन महाराष्ट्रीयन करायचंय. या ठिकाणी महाराष्ट्रीयन रहिवासी घ्या. नॉन क्रिमिनल असेल तर येस, नसेल तर नो करायचंय. नो केलं तरी चालेल. त्यानंतर कास्ट कॅटेगरी, तुम्ही ज्या कॅटेगरी येतात एसटी ओपन ओबीसी त्या ठिकाणी आपली कॅटेगरी आपण चूज करायची ओपन. नंतर मायनॉरिटी असेल तर येस, नसेल तर नो. सगळे मायनॉरिटी नाही त्यामुळे नोच करायचे सर्वांनी. नंतर जम्मू काश्मीरला राहता का नो म्हणायचे इथं पण. हँडिकॅप असेल तर असेल तर त्याचा प्रूफ असावा त्यामुळे त्या ठिकाणी देखील नोच करायचे. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फोटो आणि सही इथं अपलोड करायची. आपली फोटो आणि सही अगोदरच आपण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची. तुमचा जो फोटो आहे तो 300 KB पेक्षा कमी असावा आणि सही देखील तुमची 50 KB पेक्षा कमी असावी. त्या ठिकाणी ब्राउज करून चूज करायचे. आपण ब्राउज करूया आणि डाउनलोड्स मध्ये जो आपण फोटो आणि सही सेव्ह केली डाउनलोड्स मध्ये या ठिकाणी आपण राखी फोटो म्हणून फाईलला नाव दिलंय तो फोटो त्या ठिकाणी चूज करणार आहोत. आणि या ठिकाणी ओपन म्हणायचे त्या ठिकाणी फोटो दिसेल तुम्हाला. लगेच सही देखील ब्राउज करायची. त्या विंडो मध्ये तुम्हाला राखी साइन दिसेल वरती, ती चूज करायची, ती देखील ओपन करायची आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायची. आता इथं तुमचा ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिला तरी चालेल. यामध्ये तुम्ही पिनकोड टाकायचा ज्या एरियात राहता त्या एरियाचा, आधार नंबरवरती तुमचा ऍड्रेस असतो, स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका लोकॅलिटी व्हिलेज आणि तोच ऍड्रेस ऍज अ परमनंट आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भरणं इझी जाईल. या ठिकाणी पिनकोड एंटर करायचा आहे 411015. त्यानंतर स्टेट मध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं ड्रॉप बॉक्स मधून. डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पुणे घ्यायचंय, तालुका पुणे सिटी, लोकॅलिटी पुणे सिटी घ्यायचंय, व्हिलेज नेम पुणे किंवा जे एरियात राहतात ते एरिया घ्यायचाय, दापोडी दिघी आळंदी जो असेल तो घ्यायचाय. आणि या ठिकाणी तुमचा ऍड्रेस जो आहे तो तुमचा अपार्टमेंट किंवा काय असेल ते टाकायचं. हाऊस नंबर आदर्श नगर दिघी, दत्तनगर दिघी, गायकवाड नगर दिघी, एवढं केलं तरी चालेल. गायकवाड नगर दिघी. आता जो हा ऍड्रेस आहे तोच ऍज अ परमनंट ऍड्रेस करून टाकायचा, परत तो ऍड्रेस फिलअप नाही करत बसायचं. या ठिकाणी बॉक्स आहे छोटा, इज परमनंट ऍड्रेस ऍज द सेम करस्पॉन्डिंग ऍड्रेस, त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा तो पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी येईल. आणि खाली स्क्रोल करायचे आणि यानंतर आपल्याला सेव्ह म्हणायचे. या ठिकाणी आपली प्रोफाईल क्रिएट करण्याची प्रोसेस कम्प्लीट होते. या ठिकाणी आपण सेव्ह म्हणूया. आपल्याला मेसेज येतो सेव्ह अँड यू कॅन न्यू कोर्स एनरोलमेंट ऑल्सो कम्प्लीट, त्याला ओके म्हणायचे आणि एक्झाम फॉर्म भरायला आपल्याला पुढची प्रोसेस करायची. इथपर्यंत फक्त आपण आपली प्रोफाईल क्रिएट करणे आणि कोर्स एनरोलमेंट करणे हीच प्रोसेस पाहिली आहे. या ठिकाणी आपल्याला अनेक विंडो दिसतात, अप्लाय फॉर सर्टिफिकेट, मायग्रेशन, अपडेट एबीसी आयडी, अपडेट प्रोफाईल फॉर्म, डिलीट फॉर्म. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याकडे आज एबीसी आयडी नाहीये परंतु त्याने प्रोफाईल क्रिएट करून ठेवली आणि उद्या त्याला एबीसी आयडी मिळाला, तर या ठिकाणी अपडेट एबीसी आयडी मध्ये जाऊन तुम्ही स्वतःचा एबीसी आयडी अपडेट करू शकता. किंवा टाकताना चुकला तर, पण चुकून द्यायचं नाही शक्यतो, रॉंग टाकायचा नाही, करेक्ट टाकायचं आहे. आणि आपल्याला आता एक्झाम फॉर्मला जायचं. या ठिकाणी एक्झाम फॉर्मला आपण क्लिक करूया. एक्झाम फॉर्मला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्म ओपन होईल आणि त्या एक्झाम फॉर्म मध्ये एक्झाम फॉर्म डॅशबोर्डला एक्झाम फॉर्म क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्मला तो घेऊन जाईल. थांबा, एक्झाम फॉर्मला गेल्यानंतर परत आपल्याला प्रोसेड करायचे आणि प्रोसेड म्हणल्यानंतर अशी विंडो ओपन होती. या विंडो मध्ये दोन लिंक दिलेले आहेत, फर्स्ट इयर अँड अदर दॅन फर्स्ट इयर. आतमध्ये जे लिहिलंय आर्ट सायन्स कॉमर्स लॉ ग्रॅज्युएशन स्टुडंट ओनली प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. आपण फर्स्ट इयरला आहोत त्यामुळे पहिल्या लिंकला क्लिक करायचे आणि क्रिएट न्यू ऍप्लिकेशन म्हणायचे, म्हणजेच आपण आता एक्झाम फॉर्म भरत आहोत. त्यामुळे फर्स्ट लिंकला करायचे फर्स्ट इयर लिंक आणि क्रिएट न्यू ऍप्लिकेशन. इथं क्लिक केल्यानंतर पॅटर्न नेम जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, बीबीए बीसीए बीकॉम बीकॉम इन ब्रॅकेट मध्ये बरेच कोर्सेस आहेत. तर चुकीचा कोर्स न एनरोल करता बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 पॅटर्न 2024 पॅटर्न हा करायचा आणि पुढे प्रोसिड करायचे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस, सर्व डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. कॉलेजचं नाव, ही सगळी डिटेल आल्यानंतर तुम्हाला पुढे स्क्रोल करून खाली येणला यायचे.
एंड ला आल्यानंतर तुम्हाला फक्त नेक्स्ट म्हणायचंय. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपण आलो होतो सब्जेक्टला. हा जो पार्ट आहे हा फार महत्वाचा आहे आणि ह्या पार्टला तुम्हाला जे काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत ते बाय डिफॉल्ट टिक केलेले आहेत. म्हणजेच एक्झाम फॉर्म भरताना कंपल्सरी संदर्भात तुम्हाला कुठली ऍक्शन करायची नाहीये. तर आपण पाहूया कोणकोणते कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. आपल्या एईसी मध्ये इंग्लिश वन कंपल्सरी सब्जेक्ट आहे 2 क्रेडिटचा. त्यानंतर आयबीई मध्ये इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा देखील कंपल्सरी सब्जेक्ट आहे. नंतर आयकेएसचा आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट आहे. बिझनेस अकाउंटिंग आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हे जे तुमचे 5 सब्जेक्ट आहेत ते कंपल्सरी सब्जेक्ट आहेत आणि त्याची तुम्हाला इंटरनल ऍज वेल ऍज युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायची आहे. या कुठल्याही विषयाला या सेमिस्टरला तुम्हाला प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट नाही. तुम्हाला फक्त इंटरनल आणि एक्सटर्नल एक्झाम द्यायची आणि पूर्ण क्रेडिटचं बायफर्केशन या ठिकाणी दिलेलं आहे. इथं तुम्हाला काहीच करायचं नाही. हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तुम्हाला तुम्हाला चूज कुठे करायचे खाली ऑप्शनल सब्जेक्ट एनी टू. आता ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की 2 सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचे मेजर 1 आणि मेजर 2 डीईसी मध्ये. पण तुम्ही जो मेजर सब्जेक्ट घ्याल त्या मेजर सब्जेक्टला कन्सिडर करूनच तुम्हाला सेकंड इयरला स्पेशलायझेशन त्या कोर्समध्ये करता येणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग आणि बँकिंग अँड फायनान्स घेतलं तर तुम्हाला सेकंड इयरला 2 विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येईल. किंवा कॉस्ट अकाउंटिंग आणि बँकिंग घेतलं तर तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग हा सब्जेक्ट चूज करता येईल. त्यामुळे बरेचशा विद्यार्थ्यांनी फक्त बँकिंग घेतलाय आणि सेकंड इयरला गेल्यानंतर कॉस्टिंग घेता येईल का तर तो सब्जेक्ट त्यांना घेता येणार नाही. आत्ताही तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कुठला सब्जेक्ट चूज करायचा आहे. ऑप्शन फक्त कॉस्टिंग आणि बँकिंग मध्येच आहे. 50% मुलांनी बँकिंग 50% मुलांनी कॉस्टिंग घेतला तरी हरकत नाही. त्याच्यावर विचार करा. अडचण असेल तर विचारा परंतु सब्जेक्ट चूज करताना काळजीपूर्वक करा. त्या ठिकाणी देखील तुम्हाला आता काय करायचंय याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल तुझा सब्जेक्ट कुठला आहे फायनान्शियल अकाउंटिंग तर पहिला फायनान्शियल अकाउंटिंगला क्लिक करायचंय. बाकी बाय डिफॉल्ट येते आणि त्यानंतर तुझा कॉस्टिंग आहे का बँकिंग आहे तर तुझा कॉस्टिंग सब्जेक्ट आहे. या ठिकाणी कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग स्क्रोल केला खाली बेसिक ऑफ द कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग तो देखील क्लिक करायचं वरती. हे 2 सब्जेक्ट चूज करायचे तुम्हाला फक्त. एखाद्या विद्यार्थ्याचा फायनान्शियल अकाउंटिंग आहे कॉस्टिंग नाही त्याने बँकिंग चूज करायचं आहे आणि हे चूज केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. या ठिकाणी एरर आल्यामुळे आपण रिलोड करूया त्याला परत एकदा. राईट क्लिक करून आपण त्याला रिलोड करूया. कधी कधी वेब पेजला असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यावेळेस पुन्हा लॉग इन करायचं किंवा बॅक जायचंय. कंटिन्यू किंवा बॅक या एकदा. आता आपल्याला झालं की सर्व डाऊन झाले. पुन्हा लॉग इनला जाऊ शकतो आपण. पाठीमागच्या विंडोला या. व्हॉट्सअपच्या नंतरचे एसपीपीओ या ठिकाणी परत आपण वेबसाईटला जाऊया. स्टुडंट लॉग इनला ऑलरेडी आपलं लॉग इन आहे. आपल्याला फक्त काय करायचं एक्झाम फॉर्म फिलअप करायचा. परत एक्झाम फॉर्मला फिलअप करू. प्रोसीड म्हणा. प्रोसीड म्हणल्यानंतर आपण ऑलरेडी आपल्याला दिसतोय की आपला जो फॉर्म आहे काय इनकम्प्लीट आहे. जोपर्यंत कम्प्लीट ऑप्शन येत नाही तोपर्यंत आपला फॉर्म भरून झालेला नाही. या ठिकाणी हा फॉर्म रिमूव्ह करायचा ऑप्शन आहे. आपण रिमूव्ह करू शकतो. रिमूव्ह करूया आणि पुन्हा फॉर्म भरूया. पुन्हा आपल्याला फर्स्ट इयरला लिंकला जायचंय. क्रिएट ऍप्लिकेशन बोलायचंय. सिलेक्ट पॅटर्न बीकॉम 2024 नेक्स्ट बोलायचंय. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 सब्जेक्ट चूज करायचे. आपला पहिला सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि दुसरा कॉस्ट अकाउंटिंग. ओके वी हॅव टू चूज 2 सब्जेक्ट अँड देन वी हॅव टू गो द नेक्स्ट प्रोसेस. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रोसेसला जायचंय. या ठिकाणी बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला येणार नाहीत आणि आता फॅकल्टी फार होई. आता ओपन इलेक्टिव्हचा जो आहे त्या आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहे. कमर्शियल जॉग्राफी म्हणजे जॉग्राफी ऑफ टुरिझम बिझनेस मॅथमॅटिक्स बेसिक बिझनेस मॅथमॅटिक्स 1 आणि ऑफिस ऑटोमेशन ह्या 3 पैकी कुठलाही एक सब्जेक्ट चूज करायचा तुम्ही आणि त्या फॅकल्टीनुसार करायचा आहे. सर्वप्रथम आपण आता या स्टुडंटचा कुठला सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट करूया. ऑफिस ऑटोमेशन. ऑफिस ऑटोमेशन साठी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी जायचंय. स्कोर करूया खाली. त्याच्यामध्ये सिलेक्ट सब फॅकल्टी तर हा आपला कुठला आहे सायन्सचा आहे तो सायन्स घेऊया. त्याच्यानंतर सिलेक्ट कोर्स. कोर्स कुठला आहे कॉम्प्युटर सायन्स मधून हा आपण सब्जेक्ट घेतोय बीएससी कॉम्प्युटर सायन्स. आणि त्यानंतर खाली आपल्याला सगळ्यात शेवटी ओई सब्जेक्ट चूज करायचा आहे.
या ठिकाणी ऑफिस ऑटोमेशन बनवलेला आहे. जर सपोज आपला ज्योग्राफी असेल तर आपण इथं ह्युमॅनिटी सिलेक्ट करायचंय, आर्ट्स घ्यायचंय फाईन आर्ट्स, त्यानंतर बी ए घ्यायचंय आणि आपला ज्योग्राफी चूज करायचा आहे. जर आपला बेसिक मॅथमॅटिक्स पाहिजे असेल तर पुन्हा सायन्स टेक्नॉलॉजी घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय, बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि ऑफिस ऑटोमेशनच्या ऐवजी आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे. ह्या तीन पैकी कुठलाही एक सब्जेक्ट आपण चूज करू शकतो आणि करेक्ट चूज केलेला सब्जेक्ट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला एक्झाम फी दिसेल 690, 690 रुपये जर फी आली तुमची तर तुमचा एक्झाम फॉर्म करेक्ट भरला गेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चेक करायचे आपले 690 फी झाली, खाली स्कोर करायचे आणि या ठिकाणी आपल्याला चेक बॉक्स दिला जातो. त्या चेक बॉक्सला ह्या सगळ्या इंस्ट्रक्शन रीड करायच्या आणि रीड केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करून प्रिव्ह्यू म्हणायचे. क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू म्हटल्यानंतर आपल्याला खाली प्रिव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला कन्फर्म आणि प्रिंटचं ऑप्शन येतं. या ठिकाणी आपण कन्फर्म आणि प्रिंट करूया आणि आपली एक पीडीएफ फाईल जनरेट होती. ही जी पीडीएफ फाईल जनरेट होईल ती ओपन करूया आपण आणि बघूया आपला एक्झाम फॉर्म कसा दिसतोय. अशा पद्धतीने आपला एक्झाम फॉर्म दिसतो. ज्या ठिकाणी आपला कॉलेजचा पिन कोड, कॉलेजचं नाव, विद्यार्थ्याचे डिटेल्स आणि आपण जे सब्जेक्ट चूज केलेत त्या सब्जेक्टला इंटरनल एक्सटर्नल आणि टोटल फीस किती, हा फॉर्म आपण प्रिंटआउट काढायची. विभाग प्रमुख एचओडी किंवा वर्ग शिक्षक क्लास टीचर त्यांची साईन घ्यायची आणि हा फॉर्म आपण आपल्या महाविद्यालयात ऍडमिन ऑफिसला जमा करायचा आहे. हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम्ही आता परत आपण विंडोला जाऊया. हा आपल्याला फॉर्म पाहायला मिळाला, हा प्रिंट काढायची. फीजच्या तिथं विंडोला डॅशबोर्डला जाऊया. फीज सेकंड नेक्स्ट विंडो. या ठिकाणी जर आपण वरती गेलो डॅशबोर्डला तर आपल्याला असं दिसेल. इथं डॅशबोर्डला गेल्यानंतर आपला फॉर्म दिसेल. या ठिकाणी बघा आपला फॉर्म दिसतो. फॉर्मचा ऍप्लिकेशन आयडी बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 कम्प्लीट, म्हणजे आपला फॉर्म भरून कम्प्लीट झाला आहे. पण अंटिल अँड अनलेस द सबमिशन ऑफ द हार्ड कॉपी ऑफ द एक्झाम फॉर्म इन द कॉलेज, एक्झाम फॉर्म कॅन नॉट बी इन्व्हर्टेड. वन द स्टेटस ऑफ द ऍप्लिकेशन इज इन्व्हर्टेड, इट मीन्स युअर ऍप्लिकेशन सबमिट टू द सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढाल, कॉलेजमध्ये आणून जमा कराल आणि दोन दिवसांनी जेव्हा स्टेटस चेक कराल लॉग इन करून, इथं जर इन्व्हर्ट असेल तर तुमचा फॉर्म विद्यापीठाला जमा झाला आहे. त्याच धर्तीवरती, त्याच आधारावरती, ऑन दॅट बेस यू हॅव टू गेट अ हॉल तिकीट. तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट जनरेट होणार आहे आणि तुम्ही एक्झामला अपियर होऊ शकता. या ठिकाणी आपली प्रोसेस पूर्ण झाली आहे. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी विहित वेळ एक्झाम फॉर्म भरून महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. थँक्यू सो मच. अधिक माहितीसाठी संपर्क साधा